अलिबागमधल्या मनश्री आंबेडकरची ओळख संविधान कन्या अशी झाली आहे. पाहुयात या हुशार मुलीवरचा हा रिपोर्ट. राज्यघटनेचे 22 भाग 24 प्रकरण 395 कलम तोंडपाठ 36 मिनिट आणि 24 सेकंदात हे सगळं पाठ म्हणायचं. ही किमया आहे अलिबाग मधल्या संविधान कन्येची. मनश्री आंबेडकर असं तिचं नाव, पण संविधान कन्या अशीच तिची ओळख. घटनेतली कोणती कलम कशासाठी आहे हे ती क्षणार्धात सांगू शकते. भारतीय राज्यघटनेचा काही भाग मनश्रीच्या वाचनात आला. राज्यघटनेबद्दल आणखीन जाणून घ्यायची तिची इच्छा होती. अवघ्या काही दिवसात तिनं संविधान वाचून काढलं आणि तिचं ते पाठही झालं. ऍक्च्युअली 6 ची एक्झाम संपली आणि वेकेशन मध्ये मला खूप बोर होत होता. आता काय करायचं म्हणून काही बुक्स होते आमच्या घरी, ते मी काढले आणि पहिलंच मला बुक सिव्हिक्सचं दिसलं, अवर कॉन्स्टिट्यूशन. तर मी ते वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की ती माझ्या पॉवरफुल आहे. हे सगळे राईट्स ड्युटीज प्रत्येकाचे लिहिलेले त्यात, आणि हे तर फक्त थोडंसं होतं. आणि मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन खरोखरची कशी असेल, म्हणून माझ्या पप्पांना सांगितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मला पाहायचे. मग माझ्या पप्पांनी ते मला आणून दिलं आणि मी ते रोज वाचायला लागली. मग वाचता वाचता मला त्याची आवड लागली आणि ते माझं ऑटोमॅटिकली मुखोद्गत होतच गेलं. मग मनश्रीच्या या पाठांतराचा गौरव करत राष्ट्रीय पातळीवरच्या विविध संघटनांनी तिला विविध पुरस्कार दिले. अलिबाग सारख्या छोट्याशा गावामध्ये किंवा छोट्याशा तालुक्यामध्ये मनश्रीसारखी मुलगी आहे आणि ती सेंट मेरी शाळेमध्ये शिकत आहे. हा आमच्या शाळेचा फार मोठा अभिमान आहे आणि आम्हाला सुद्धा तिचा अभिमान गौरव वाटतो. मनश्रीच्या या कौशल्याचा तिच्या आई वडिलांनाही अभिमान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान मनश्रीचा तोंडपाठ आहे आणि ही गोष्ट आम्हाला फार अभिमानास्पद वाटते. आणि इथवरच थांबवून न राहता मनश्रीने देशासाठी असं काहीतरी काम करावं की या भारत देशाचं नाव अख्ख्या विश्वात चमकत राहील. तिने भारतीय संविधान संपूर्ण तोंडपाठ केलेला आहे, त्यामुळे तिचं सर्व स्तरातून आणि सर्वांकडून जे कौतुक होत आहे त्यामुळे मला तिचा खूप अभिमान वाटत आहे. आणि तिने खूप मेहनतीने आणि कष्टाने हे केलेलं आहे आणि रोजच्या शाळेचा अभ्यास सांभाळून हे पाठ केलेला आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय आणि खूप आनंद होतोय. मनश्रीनं आपल्या कृतीतून अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा खोलाय. या संविधान कन्येला शुभेच्छा. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.